नमस्कार मित्रांनो, मी तुषार कुटे जैन पॉलिटेक्निकमधून सन 2002 मध्ये संगणक अभियांत्रिकीची पदविका घेऊन मी पासआउट झालो. 2005 मध्ये मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून इंजिनिअरिंग केलं आणि आज मी माझी स्वतःची कंपनी चालवतो. मितू स्किलॉलॉजीज ही माझी स्वतःची कंपनी आहे. आम्ही डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, न्युरल नेटवर्कसारख्या विविध अद्ययावत संगणकीय क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचं काम करत असतो. मी 10 वर्ष इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मुलांना शिकवलंसुद्धा आहे आणि मागच्या 5 वर्षापासून मी माझी स्वतःची कंपनी चालवत आहे. मला सगळ्यात महत्त्व सांगायचं इथं असं की मी खूप आधीच्या बॅचमध्ये जैन पॉलिटेक्निकमध्ये शिकायलो होतो, म्हणजे सन 1999 मध्ये ज्यावेळेला माझी 10वी झाली त्यानंतर मी डिप्लोमासाठी जैन पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं आणि ती अशी पहिलीच बॅच होती ज्यावेळेस कॉलेजची बिल्डिंग जुन्नरमधून कुरणमध्ये शिफ्ट झाली होती. अगदी सुरुवातीचाच काळ, पहिलंच वर्ष जी बिल्डिंग एकदम सुरुवातीच्या काळामध्ये होती, पूर्णही झालेली नव्हती. त्या काळात आमचे इथे वर्ग चालू होते. खूप महत्त्वाचा काळ होता. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आणि डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर थेट सर्व काही इंग्रजीतून चालू झालं. परंतु तिथलं वातावरण एक अशा पद्धतीने होतं, तरी ग्रामीण भागामध्ये एक अशी संस्था होती, आजूबाजूच्या कोणत्याच तालुक्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज नव्हतं. परंतु शिक्षक आणि जे आमचे सहकारी होते, जे विविध वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले होते, विविध शिक्षक जे आम्हाला इथे शिकवायला होते, ते खूप खूप जास्त सहकार्य करणारे होते. आजही बहुतांश शिक्षक या कॉलेजेसमध्ये शिकवत आहेत. विविध विषय जे त्यावेळेस शिकवत होते त्यामध्ये आज ते खूप मास्टर झालेले आहेत. त्यांचं सहकार्य खूप मोलाचं होतं. म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी ह्या इंग्रजीतून समजायच्याच नाही, मग त्या शिक्षका मला मराठीतून समजून सांगायचे. 1999 साली मी पहिल्यांदा संगणक बघितला, पहिल्यांदा संगणक हातात घेतला. जैन पॉलिटेक्निकची जी पहिली लॅब होती बेसमेंटला, त्या ठिकाणी आम्ही एक लॅब उभारली होती. त्या कॉलेजची एक लॅब होती कॉम्प्युटरची, जिथे ब्लॅक अँड व्हाईट कॉम्प्युटर ठेवले होते, ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन असणारे. त्यावेळेस कलर कॉम्प्युटर्स फारसे वापरले जात नव्हते. त्यावेळेस मी पहिल्यांदा कीबोर्ड माऊस हातात घेतला. जैन पॉलिटेक्निकने मला हे शिकवलं सर्व. तिथले जे शिक्षक होते आम्हाला पहिल्या वर्षी शिकवणारे, खूप खूप सहकार्य करणारे होते. त्यांच्यामुळे प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे आम्हाला समजायला लागलं, कॉम्प्युटर कसा वापरायचा असतो. दुसऱ्या वर्षी आम्हाला सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज होती. पहिल्यांदाच मी कलर स्क्रीन बघितली. तात्यासाहेब गुंजाळांनी नवीनच त्यावेळेस लॅब उभारणीसाठी परवानगी दिली होती आणि खूप अद्ययावत त्या काळातले संगणक आम्हाला 2000 ते 2001 या काळामध्ये बघायला मिळाले. आणि संगणक कसा वापरायचा असतो, त्याची प्रोग्रॅमिंग कशी करायची असते हे मला तिथे पहिल्यांदा अनुभवायला मिळालं. आणि प्रात्यक्षिक ज्ञान खूप छान होतं. म्हणजे जी लॅब होती त्यावेळेची ती मला पूर्ण वेळ अभ्यासासाठी उपलब्ध असायची, शिक्षक असायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यावेळेस माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जे होते ते खूप वेगाने विकसित व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये येणारे जे शिक्षक होते ते खूपच कमी होते आणि आम्हाला 1-2 शिक्षक शिकवायला असायचे, कधी नवीन शिक्षक यायचे, कधी काही सोडून जायचे. पण इथे महत्त्वाची गोष्ट अशी की आमचं जे शिक्षण आहे ते कधी थांबलं नाही. तात्यासाहेब गुंजाळांनी विविध कंपन्यांमधून, विविध नवीन नवीन कॉलेजेसमधून आमच्यासाठी शिक्षक आणले. आम्हाला शनिवार रविवार त्या ठिकाणी बोलवून घेतलं, आमच्याकडून सर्व अभ्यास करून घेतला आणि याचीच परिणिती आम्हाला खूप चांगले गुण मिळण्यामध्ये झाली. म्हणजे अगदी अंतिम वर्षाचा निकाल जर आमचा बघितला 2002 बॅचमध्ये, तर आम्ही माझा महाराष्ट्रामध्ये 17वा क्रमांक होता संगणक अभियांत्रिकीच्या मेरिट लिस्टमध्ये आणि मी महाविद्यालयात दुसरा होतो. म्हणजे माझ्यावरती जो होता त्याचासुद्धा मेरिटमध्ये 5वा क्रमांक होता. आणि माझ्या बॅचमधून आम्ही 3 जण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP जे महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं अभियांत्रिकी महाविद्यालय आहे तिथे आमचं ॲडमिशन झालं. जो बेस होता इंजिनिअरिंगचा तो बेस आमचा खूप चांगल्या पद्धतीने पक्का करण्यात आला होता, ज्याचे धडे आम्हाला अभियांत्रिकी पदविकामध्येच मिळाले जैन पॉलिटेक्निकमध्ये. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस फारशा अडचणी आल्या नाहीत. बऱ्याच गोष्टी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहीत होत्या. प्रोग्रॅमिंग कसं करायचं माहीत होतं, संगणकातले जेवढे रचना, जेवढे काही विषय होते त्यांची आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळख झाली होती. आणि याचाच फायदा पुढे 3 वर्ष अभियांत्रिकीमध्ये झाला. आणि पासआउट झाल्यानंतर मी 10 वर्ष टीचिंगमध्ये इंजिनिअरिंगमध्ये जॉब केला आणि नंतर मी स्वतःची आज कंपनी इथे चालवत आहे.
इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की जो आपल्याला अभियांत्रिकीचा पाया लागतो, तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कोणती इंजिनिअरिंग असेल पाया लागतो, तो पदविका अभियांत्रिकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तयार केला गेला पाहिजे. तो पाया माझा पक्का असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये टिकून राहिलो. जरी मी मराठी माध्यमातून या ठिकाणी आलो असेल तरीही आज मी खूप चांगल्या पद्धतीने मला स्वतःला मांडू शकतो, खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवू शकतो, खूप चांगल्या पद्धतीने नवनव्या गोष्टी शिकू शकतो. आज जे तंत्रज्ञान वापरलं होतं ते त्यावेळेस नव्हतंच, अर्थात अभ्यासक्रमामध्ये नव्हतं, परंतु हे जे शिकवण्याची स्वतः शिकण्याची जी आमची सवय आहे, जी आम्हाला ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या अभियांत्रिकीमध्ये त्या खूप मोलाच्या होत्या. त्या खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आत्मसात केल्या, आमच्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवल्या. आजही मी जेव्हा महाविद्यालयामध्ये परत पुन्हा जात असतो, परत मी ट्रेनिंग घ्यायला पण जात असतो, त्यावेळेस मी माझ्या शिक्षकांना नक्की भेट देत असतो, त्यांचं मार्गदर्शन आजही मला लाभत असतं. फक्त अभ्यासक्रमातच नाही तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी तिथे राबवल्या जातात, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणतो, त्याचाही त्यातही आमचा नेहमी सहभाग असायचा. आणि ज्यावेळेसचे प्रिन्सिपल्स असतील किंवा त्या संस्थापक जे आहेत त्याच्या सगळ्यांचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा लाभला. अभियांत्रिकीला जर तुम्हाला जायचं असेल तर पदविका अभियांत्रिकी डिप्लोमा इंजिनिअरिंग हा खूप खूप सोपा म्हणजे खूप उपयुक्त असा पर्याय आहे. आणि जर तुम्ही महाविद्यालयाचा विचार करत असाल तर मला दुसरं कोणताच पर्याय आपल्या भागामध्ये सापडत नाही. इवन पुण्यामधून सुद्धा बरेचसे मुलं आजही ग्रामीण भागामध्ये जुन्नरसारख्या ठिकाणी कुरणसारख्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी जातात. ही माझ्यासाठी सुद्धा खूप गौरवाची बाब आहे आणि मी नेहमी सर्वांनाच रिकमेंड करतो की तुम्ही जय हिंद पॉलिटेक्निकमध्ये या. इथे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ज्ञान भेटेल, अभियांत्रिकीचा तुमचा जो पाया आहे तो निश्चितच पक्का होण्यात मदत होईल. धन्यवाद.